भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती त्याच पायऱ्यांवर भाजपने सोमय्या यांचा सत्कार केलाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर होणाऱ्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र त्यानंतर सोमय्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलं कोविड सेंटर चालवायला दिलेली कंपनी बोगस असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय आणि याबाबत पालिका आयुक्तांकडे किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे यावेळी ही कंपनी बोगस असल्याचं आयुक्तांनी मान्य केलं असा दावा किरीट सोमय्या महाविकास आघाडीनं ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं यावेळी किरीट यांनी जो दावा आहे तो केलेला आहे आणि आज किरीट सोमय्यांचा पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर मोठा सत्कार सुद्धा करण्यात आला शुक्रवारी पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला पुण्यामध्ये शुक्रवारी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं किरीट सोमय्या यांचे समर्थनार्थ पालिका कार्यालयावर जमले होते पुणे पालिका आयुक्त आणि महापौरांची यावेळी भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला त्याचप्रमाणे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही गंभीर आरोप केलाय अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्त नसून ते ठाकरे पवारांचे एजंट असल्यासारखं वागत असल्याची टीका यावेळी यांनी केली लाईफ लाईन हेल्थ केअर कंपनीच्या नियुक्तीवरून घोटाळ्यावरून पैसे लाटण्याचा जो प्रकार आहे तो घडल्याचा गंभीर आरोप यावेळी सोमय्या यांनी केला होता त्यावरून या सगळ्या वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर गेल्या शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर पुण्यातील शिवसेना विरुद्ध भाजप असं तापलेलं वातावरण पाहायला मिळालं राजभवनाच्या दरबार हॉलच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार टोलेबाजी केली आहे राजभवनामध्ये थुई थुई नाचणारे मोर येतात तसेच विषारी नागही येतात अनेकदा आपण त्यांचे फोटो पाहत असतो अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोले लगावले तीन बाजूंनी समुद्राने वेढलेलं राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे बाजूलाच गर्द हिरवी झाडं आहेत अशी वास्तू अन्यत्र शोधूनही सापडणार नाही या राजभवनामध्ये आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांना त्याचप्रमाणे अनेक राज्यपालांना भेटलो आहोत आता राजभवनातील हा नवा दरबार हॉल सशक्त लोकशाहीतील घडामोडी पाहण्यासाठी सुसज्ज झालाय असं सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आज सकाळी राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन पार आणि बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलेबाजी केली भाजपचे नेते सारखे राजभवनावर राज्यपालांकडे जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात त्यावर बोलताना राजकीय हवा कशीही असू द्या पण मलबार हिलची हवा चांगली असते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय या आवारामध्ये मोरही आहेत विषारी नागही आहेत सर्पमित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो असं सुद्धा ते म्हणाले आणि मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला भाजपने ही चांगलीच जी प्रतिक्रिया आहे ती दिलेली आहे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दे गोव्यामध्ये प्रचार करत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलाय राजभवनावर जाणं म्हणजे तर योग्य जागा आहे त्या ठिकाणावर तर ऑब्जेक्शन घेता कामा नाही तुमचे मंत्री जेलमध्ये जात आहेत आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातात हे मला सांगता देखील येत नाही त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा राजभवनावर गेल्यावर सद्बुद्धी मिळेल असा टोला हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीकेची जोड उठवली आहे उत्तर प्रदेश मधील या प्रचारादरम्यान त्यांनी असं सांगितलंय की उत्तर प्रदेशमधील मुख्य समस्या जी आहे ती इथली बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न आहे इथली समस्या गंभीर बनली आहे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि या सगळ्या समस्या असताना येथील नागरिक रोजीरोटी कमवण्यासाठी धडपडत आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर तर एवढे वाढले आहेत की ते तुम्ही सहजासहजी खरेदी करू शकत नाही तर कुटुंब चालवणाऱ्या कुटुंब प्रमुखाकडे घरात गॅस सिलेंडर घ्यायला पैसे नाही अशी अवस्था इथल्या नागरिकांची आहे या सगळ्या समस्यांचा प्रश्न गंभीर असतानाही इथले लोक मात्र परिस्थितीसोबत लढत आहेत आणि भाजप सरकारने या लोकांना वाऱ्यावर सोडलाय उद्योगपतींसाठी मात्र हे सरकार सगळी व्यवस्था करत आहे असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला यासोबत धर्म आणि जातीच्या मुद्द्यावर लोकांची पोटं भरत नाहीत असा सुद्धा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी भाजपावर केलाय